मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजनमध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाही तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजनमध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप तसेच इयत्ता 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 83 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक तसेच टेलिग्राम क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा नंबर एवढी माहिती द्या. तसेच आम्ही इयत्ता 3री 4थी MTS BTS नवोदय पूर्व तयारीचे सुद्धा आम्ही मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्यामध्ये त्यावरती मॅसेज करा. आम्ही तुम्हाला त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक त्या ठिकाणी देऊ आणि तुम्हाला ॲड करू. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज बर्गे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजची आपली तासिका आहे इयत्ता 5वी नवोदय स्कॉलरशिप गणित या विषयाची. त्यामध्ये आपण दशांश अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागचे 12 भाग हे अपूर्णांक या घटकावरती अभ्यास केलेला आहे. आजचा जो भाग आहे, आजची तासिका आहे, तो दशांश अपूर्णांकाची ही पहिली तासिका आहे. तर चला पाहू काय आहे दशांश अपूर्णांक, म्हणजे काय दशांश अपूर्णांक, कशाला म्हणायचं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजे 10 किंवा 10 पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजे 10 किंवा 10 पटीत असतात त्यांना काय म्हणतात, दशांश अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरण पहा, 5/10, 68/100, 285/100 ही काय आहेत दशांश अपूर्णांकाची उदाहरणे आहेत. यामध्ये काय होतो की त्याचा छेद 10 किंवा 10 पटी जर असेल म्हणजे काय होतात, छेदामध्ये 1 पुढे 0 येतात. तर मग त्यावेळेस ते दशांशामध्ये त्याचं उत्तर येतं. आलं की लक्षात. चला पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, 8/5/10 याचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि त्याचं वाचन कसं केलेलं आहे पहा. 8/5/10 म्हणजे हा 10 जर 0 जर कटला तर दशांश इथं आला आणि हे 8 पूर्णांक म्हणजेच 8 दशांश चिन्ह, त्याचं वाचन काय होतं, 8 दशांश चिन्ह 5 असे याचे वाचन होते. 8 दशांश चिन्ह 5 आलं का लक्षात. चला ज्यांचं मग आपण काय करू, पुढं आपण यावरती प्रश्न घेऊ. काय आहे पहा, प्रश्न पाहताना तुमच्या लक्षात येईल, खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा. आता आपण वरचे जसे अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहिला उदाहरण पाहिलेलं आहे तशाच पद्धतीनं आपण काय करू, खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहू. मग 3/9/10 थोडस ब्लर होते. चला दिसतंय का, तीन पूर्णांक
तुला दिसतंय आता? तीन पूर्णांक नऊ छेद दहा दशांश पद्धतीत लिहायचे आपल्याला। तर मग काय येईल हे पहा, या ठिकाणी आपण याला सोडू। हे तीन पूर्णांक आणि नऊ छेद दहा म्हणजे काय होतं, हे नऊ छेद दहा जे आहे ते दहाचा हा शून्य कटतो, दशांश इथे येतो, म्हणजे उत्तर काय येईल, तीन दशांश चिन्ह नऊ। काय येतं, तीन दशांश चिन्ह नऊ। पहा, तीन दशांश चिन्ह नऊ याचं अशा प्रकारे वाचन करता येतं, तीन दशांश चिन्ह नऊ। मग पुढचा दुसरा काय आहे, एक पूर्णांक चार छेद दहा। हे एक पूर्णांक हे चार छेद दहाच काय होत, हा चार छेद दहा हा दहाचा शून्य कटतो, दशांश इथे येतो, आणि काय येतं, एक दशांश चिन्ह चार। एक पूर्णांक एक छेद चार म्हणजे हा दशांश चिन्ह कटतो आणि तिथे काय होतं, एक दशांश चिन्ह चार। याचं वाचन काय होईल, एक दशांश चिन्ह चार किंवा एक दशांश चार असंही याला आपण म्हणतो, एक दशांश चार किंवा एक दशांश चिन्ह चार, याचं असंही दोन्ही प्रकारे याचं आपल्याला वाचन तुम्हाला जे सोपं जाईल त्या पद्धतीने करा। चला पुढचा प्रश्न, पाच पूर्णांक तीन छेद दहा। पाच पूर्णांक तीन छेद दहा, तर याला काय आपल्याला आता तुम्ही म्हणताल हे पूर्णांक युक्त अपूर्णांक, याला अपूर्णांकामध्ये रूपांतर, अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तरी हेच येतं। पहा आता काय याचं काय येतं उत्तर, मग पाच दशांश चिन्ह तीन येतं। तर मग आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करून पाहू, दहानं पाचला गुणा, दहा पाचा पन्नास, पन्नास आणि तीन त्रेपन्न, हे त्रेपन्न छेदामध्ये दहा, हा दहाचा शून्य कटला, दशांश चिन्ह इथं आलं, म्हणजे काय आलं, पाच दशांश चिन्ह तीन। कोणत्याही प्रकारे केलं तर उत्तर तेच येतं, आलं का लक्षात? चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं आलेलं आहे, छान, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, आठ छेद दहा। आठ छेद दहा, आठ छेद दहा, तर मग काय होईल, हा आठ छेद दहा आहे तर दहाचा इथला शून्य कटेल आणि दशांश इथं येईल। एक शून्य असल्यामुळं उजवीकडून एक अंक सोडून दशांश येईल, म्हणजे याला आपण कसं शून्य दशांश चिन्ह आठ असं वाचतो। पहा, शून्य याचं वाचन शून्य दशांश चिन्ह आठ अशा प्रकारे याचं वाचन होतं। छेदामध्ये जेवढे शून्य असतील तेवढे शून्य कट करायचे आणि उजवीकडून तेवढे अंक सोडून आपण दशांश द्यायचा, उजवीकडून तेवढे अंक सोडून आपण दशांश द्यायचा, आलं लक्षात? चला त्यानंतर पुढचा प्रश्न, सात छेद दहा। सात छेद दहा, आता या सात छेद दहाच काय, आपल्याला दशांश कुठे द्यायचा आणि त्याचं वाचन कसं करायचं, दशांश पद्धतीत कसा लिहायचा। हे सात छेद दहा, हा दहाचा एक शून्य कटला, वर उजवीकडून एक अंक सोडा, दशांश इथे येईल। एक अंक सोडला, सात, दशांश कुठं आलं, काल मग शून्य दशांश चिन्ह सात। मग याचं वाचन काय होईल, शून्य दशांश चिन्ह सात, शून्य दशांश चिन्ह सात अशा प्रकारे याचं वाचन करता येतं, आलं का लक्षात? चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे, छान, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत। चला युवराज, चला त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक सहा काय आहे, आठ पूर्णांक आठ छेद दहा। आठ पूर्णांक आठ छेद दहा,
आता आपण याला जर अपूर्णांकामध्ये जरी रूपांतर केलो आणि नाही करता जरी लिहिलो तर काय आहे, आठ पूर्णांकाला आठ पूर्णांक आणि दशांश चिन्ह आठ येतं. मग अपूर्णांकामध्ये रूपांतर जर केलो तर आठ गुणिले दहा, आठ दहा ऐंशी, ऐंशी मध्ये आठ मिसळा किती झाले अठ्ठ्याऐंशी, अठ्ठ्याऐंशी छेदामध्ये दहा म्हणजेच काय आलं आठ दशांश चिन्ह आठ, आठ दशांश चिन्ह आठ. दहाचा एक शून्य कटला आणि दशांश कुठं आला इथं आला, उजवीकडून एक अंक सोडला आणि दशांश एक अंक सोडून दिला, सॉरी एक शून्य कटला आणि अंशामध्ये एक अंक सोडून उजवीकडून दशांश चिन्ह दिलं, मग काय आलं आठ दशांश चिन्ह आठ, आठ दशांश चिन्ह आठ. उत्तर काय आलं आपलं आठ दशांश चिन्ह आठ हे उत्तर आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. सोपा आहे दशांश अपूर्णांक पण सोपा आहे, काहीच अवघड नाही यामध्ये. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, नऊ पूर्णांक एक छेद दहा, नऊ पूर्णांक एक छेद दहा, नऊ पूर्णांक एक छेद दहा हे आपल्याला काय करायचं आहे, याला आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये याचं लेखन आणि वाचन करायचंय आपल्याला. तर मग काय होईल, नऊ पूर्णांक एक छेद दहा म्हणजे नऊ न आपण या दहा ला गुणायचं, नऊ दहा नव्वद, त्याच्यामध्ये एक मिसळायचा किती येतो एक्क्याण्णव छेद दहा, म्हणजे हा शून्य कटला, एक छेदामध्ये एक शून्य असल्यामुळं तो शून्य कटतो आणि काय होतो उजवीकडून एक अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजे नऊ दशांश चिन्ह एक, नऊ दशांश चिन्ह एक हे उत्तर येत. याचं उत्तर काय येतं नऊ दशांश चिन्ह एक. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे, पाच छेद शंभर. पहा आता इथं काय झालेलं आहे, छेदामध्ये दोन शून्य आले, छेदामध्ये काय झालेलं आहे दोन शून्य आलेले आहे. मग आता दशांश चिन्ह कुठं द्यायचं, तर पहा हे पाच छेद शंभर, तर मग काय करायचं छेदातले दोन शून्य जर कट केले तर अंशामध्ये उजवीकडून दोन अंक सोडायचे. दोन का सोडायचे, छेदामध्ये दोन शून्य होते, तीन शून्य असले तर उजवीकडून तीन अंक सोडायचे. आता तुम्ही म्हणताल सर इथे एकच अंक आहे दोन अंक कुठून सोडायचे, तर मग अशा वेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक अंक असला आणि छेदामध्ये जरी हजार असलं तर आपल्याला उजवीकडून तीन अंक सोडावे लागतात. मग आता एक इथं तर दोन अंक आहे, दोन शून्य आहे, दोन शून्य कटले आणि अंशामध्ये एक अंक आहे म्हणजे आपल्याला उजवीकडून दोन अंक सोडून दशांश द्यायचे. मग अशा वेळेस काय करायचं, ह्याच्या पाठीमागे एक शून्य लिहायचा. मग किती अंक झाले आता, हे दोन अंक झाले. आता इथं दशांश द्या म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य पाच हे उत्तर येतं. आणि याचं लेखन करते वेळी काय लिहावं लागतं, शून्य दशांश चिन्ह लेखन किंवा वाचन, शून्य दशांश चिन्ह शून्य पाच अशा पद्धतीचं वाचन आपल्याला करावं लागतं. काय अवघड आहे का, ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. अशा प्रकारे आपण याचं वाचन करू शकतो. शून्य दशांश चिन्ह शून्य पाच. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे, नऊ पूर्णांक एक छेद शंभर, नऊ पूर्णांक एक छेद शंभर. तर मग आता या ठिकाणी काय करा, नऊ गुणिले शंभर किती झाले नऊशे, आणि त्यामध्ये एक मिळवा नऊशे एक आणि छेदामध्ये शंभर, छेदामध्ये शंभर. हे शंभरचे दोन शून्य कटले, उजवीकडून दोन अंक सोडा आणि दशांश चिन्ह द्या, हे एक दोन इथं आला दशांश.
म्हणजे याचं वाचन काय होईल, नऊ दशांश चिन्ह शून्य एक, वाचन काय होईल याच, नऊ दशांश चिन्ह शून्य एक, अशा प्रकारे त्याचं वाचन आपण किंवा लेखन करतो. आलं का लक्षात? आता आपण काय करू, इथं एक शून्य देऊ म्हणजे हे हजार करू, पाहू काय काय होतं. आता तीन शून्याचं पण पाहू आपण. चार पूर्णांक त्रेपन्न छेद हजार, चार पूर्णांक त्रेपन्न छेद हजार. चला जगदाळे लक्ष समोर द्या, कळतं? लक्ष द्या इकडं. आता काय करा, हे हजारनं चार ला गुणलं तर काय येतं, चार हजार येतं. चार हजारामध्ये त्रेपन्न मिळवलं तर काय येतं, चार हजार त्रेपन्न, आणि छेदामध्ये हे एक हजार, छेदामध्ये एक हजार. मग आता हे अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं, सगळ्यात सोपं सांगतो, याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा आणि लेखन करा. लेखन केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात आलं, चार हजार त्रेपन्न छेदामध्ये एक हजार. आता काय करा, एक हजारचे एक हजारचे किती शून्य आहेत, हे तीन, तीन शून्य. मग तीन शून्य कट केले, अंशामध्ये उजवीकडून एक दोन तीन, तीन अंक सोळा दशांश द्या, म्हणजे काय आलं, चार दशांश चिन्ह शून्य पाच तीन, चार दशांश चिन्ह शून्य पाच तीन. याचं वाचन कसं करायचं, चार दशांश चिन्ह शून्य त्रेपन्न असं वाचन करायचं नाही, चार दशांश चिन्ह शून्य तीन अशा प्रकारे याचं वाचन करायचं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांकातील अंकाची स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकातील अंकाची स्थानिक किंमत. आता पहा, आपण जसं एखादी संख्या दिल्याच्या नंतर समजा आपल्याला या ठिकाणी चार हजार आठशे वीस अशी संख्या दिली, तर आपण काय करत होतो, एखाद्याची स्थानिक किंमत आपल्याला आठची स्थानिक किंमत विचारली तर मग काय करत होतो, आठ हा कोणत्या स्थानावर आहे त्यावरून त्याची स्थानिक किंमत काढत होतो. आठ कोणत्या स्थानावर आहे, ही एकक दशक शतक आणि हजार. आठ कोणत्या स्थानावर आहे, शतक स्थानावर. मग आठ गुणिले शंभर बरोबर त्याची स्थानिक किंमत किती आली, आठशे. त्याची स्थानिक किंमत किती आली, आठशे, बरोबर आहे. मग आता इथं आपल्याला त्र्याहत्तर दशांश चिन्ह आठ दोन याच्या आपल्याला काय करायची, स्थानिक किंमत कशी काढायची, एखाद्या त्यातल्या अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस काय दशांशाच्या ह्याच्यामध्ये काय होतं की दशांश चिन्हाच्या डावीकडील जे संख्या असतात ते पूर्ण संख्या असतात किंवा पूर्णांक संख्या असतात, पूर्णांक असतो तो. त्र्याहत्तर काय आहे, पूर्णांक, आणि दशांश हे आठ दोन काय, दशांशाचा पुढचा हे अपूर्णांक आहे, जे अपूर्ण आहे तो काय आहे, तो अपूर्ण आहे, एक पेक्षा सुद्धा तो लहान आहे. आलं का लक्षात? मग हे पूर्ण असल्यामुळे ही तीन कोणत्या स्थानावर आहे, तर ही एकक स्थानावर आहे, आणि सात कोणत्या स्थानावर आहे, दशक स्थानावर आहे. सात कोणत्या स्थानावर आहे, दशक स्थानावर आहे. तर मग आता दशांशाच्या पाठीमागचे आपण म्हणजे डाव्या बाजूचे पाहिले, उजव्या बाजूचे, मग हा आठ जो आहे हा आठ कोणत्या स्थानावर आहे, तर हा दशांश स्थानावर आहे. आता आपण जसं दशांशाच्या इकडं एकच दशक शतक उजवीकडून डावीकडे जातो, तसं ह्याच्या उलट क्रिया दशांशाच्या पुढच्या ह्याला होते. काय होतं की दशांशाच्या पुढं आपण डावीकडे उजवीकडे जातो, हे दशांश, आणि दशांशाच्या नंतर हे काय आहे, तर शतांश. हे काय आहे, शतांश. मग आता पहा हे तीन, तीन काय आहे, एकक, म्हणून तीन गुणिले एक म्हणजे काय झालं, हे तीन झालं.
सात कोणत्या स्थानावर आहे? दशक. म्हणून सात गुणिले दहा दशक स्थानावर आहे. एक दशक म्हणजे दहा, सात गुणिले दहा म्हणजे काय झालं? सत्तर. आता दशांशाचं कसं लिहायचं? दशांश स्थान आठ कोणत्या स्थानावर आहे? दशांश स्थानावर आहे. मग आठ गुणिले एक छेद दहा, दशांश म्हणजे एक छेद दहा, दशांश म्हणजे एक छेद दहा. आणि दोन कोणत्या स्थानावर आहे? तर तो शतांश स्थानावर आहे. मग काय? दोन गुणिले एक छेदामध्ये शंभर, शतांश स्थानावर आहे म्हणजे छेदामध्ये एक छेद शंभर. आलं का लक्षात? मग आता या सातची स्थानिक किंमत किती आली? सत्तर. तीनची तीन. आता या आठची काय आली? तर हा शून्य कटला, हा दशांश इथं आला, म्हणजे शून्य दशांश चिन्ह आठ. आठची स्थानिक किंमत काय आली? शून्य दशांश चिन्ह आठ. आणि मग याचं जर पाहिलं, दोन न एक ला गुणलं तर दोन छेदामध्ये शंभर, म्हणजेच हे दोन शून्य कटले, दोन अंक पाठीमागे अंशामध्ये दशांश दिला, तर शून्य दशांश चिन्ह शून्य दोन, शून्य दशांश चिन्ह शून्य दोन, शून्य दशांश चिन्ह शून्य दोन. आलं का लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत. चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट. अवघड काहीच नाही. ज्या पद्धतीनं आपण एखाद्या दशकस्थानी असलेल्या संख्येला दहाने त्याची स्थानिक किंमत काढण्यासाठी दहाने गुणतो, तसं दशांशस्थानी असलेल्या संख्येला आपण एक छेद दहाने गुणायचं. त्याच्या पुढचं सोपंही सांगतो तुम्हाला. आणखी पहा, पुढचं उदाहरण घेऊ. त्या ठिकाणी तुम्हाला मी आणखी त्याची सगळ्यात सोपं दशांश म्हणजे दशांशाच्या पुढं दशांश शतांश त्याची स्थानिक किंमत किंवा विस्तारित मांडणी करत असताना कशा प्रकारे करायची सांगतो तुम्हाला. आता पहा, आपण काय करू? या संख्येची विस्तारित मांडणी करू. तर विस्तारित मांडणी म्हणजे आपण जे केले तेच आहे आता, त्याला फक्त लिहायचे, मांडणी करायची ह्याची. तर आता इथं काय आहे? दोनशे दहा दशांश चिन्ह आठ सहा असं वाचन करायचं. दशांशाच्या पुढच्या संख्या अपूर्णांक आहे, पूर्णांक नाही, म्हणून त्यांना शहाऐंशी असं म्हणायचं नाही. दोनशे दहा दशांश चिन्ह शहाऐंशी असं वाचन करायचं नाही. तर त्यांचं वाचन कसं करायचं? दोनशे, पहा, दोनशे दहा दशांश चिन्ह आठ सहा अशा प्रकारे वाचन करायचं. दोनशे दहा दशांश चिन्ह आठ सहा. आलं का लक्षात? मग आता याची विस्तारित मांडणी काय करायची? हा सहा कोणत्या स्थानावर आहे? तर हा शतांश स्थानावर आहे, आठ दशांश स्थानावर आहे, शून्य एकक, एक दशक, दोन शतक. दोन कोणत्या स्थानावर आहे? शतक स्थानावर आहे. मग आता याची विस्तारित मांडणी करू. दोन शतक स्थानावर आहे तर मग काय येईल? दोन गुणिले शंभर, शतक स्थानावर असल्यामुळे काय होईल? दोन गुणिले शंभर अधिक एक दशक स्थानावर आहे, एक गुणिले दहा अधिक शून्य एकक स्थानावर आहे, शून्य गुणिले एक अधिक आठ हा दशांश स्थानावर आहे, म्हणजे आठ गुणिले एक छेद दहा अधिक सहा शतांश स्थानावर आहे, म्हणजे सहा गुणिले एक छेद शंभर, सहा गुणिले एक छेद शंभर. मग आता गुणाकार करून घ्या. शंभर गुणिले दोन दोनशे अधिक दहा गुणिले एक दहा अधिक एक गुणिले शून्य शून्य अधिक आता इथं आठ गुणिले एक छेद दहा, म्हणजे आठ एक आठ छेदामध्ये दहा, म्हणजे काय येईल? हे दहाचा एक शून्य कटला तर शून्य दशांश चिन्ह आठ अधिक सहा गुणिले एक छेद शंभर, सहा एक सहा छेदामध्ये शंभर, शंभरचे जर दोन शून्य कटले तर काय येईल? शून्य दशांश चिन्ह शून्य सहा हे उत्तर येईल, शून्य दशांश चिन्ह शून्य सहा. काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. आता ह्याच्या सुख पुढची सांगतो तुम्हाला. दशांश म्हणजे एवढं हे करण्यापेक्षा आपल्याला एकक दशक शतक हे तर झालेलंच आहे, विस्तारित रूप झालेलं आहे त्याचं. तर मग काय करायचं? दोन कुठं आहे? शतक स्थानी आहे, मग दोनशे अधिक एक कुठं आहे? दशक स्थानी आहे, दहा
अधिक शून्य एकक स्थाने आहे शून्य अधिक आता हे 8 कुठे आहे दशांशाच्या पुढे आहे म्हणजे आता काय ते कोणत्या स्थानावर आहे ते मांडणी करत असताना ते सांगतो तुम्हाला याची मांडणी करत असताना किंवा त्याची स्थानिक किंमत कशी ओळखायची तर दशांशापासून किती आहे दशांश झाले म्हणून ह्याला काय करा त्याच्या दशांशाच्या पाठीमागे काहीतरी राहा म्हणून शून्य द्या शून्य दशांश चिन्ह 8 नेहमी दशांश रिकामा हे करायचं नाही त्याच्या पाठीमागे शून्य द्यायचं मग काय हे 0.8 अधिक आता 6 आणि दशांशाच्या मध्ये एक अंक आहे 6 आणि दशांशाच्या मध्ये 8 आहे मग काय करा 0.0 चिन्ह त्या एक अंक आहे म्हणून 1 शून्य द्या आणि हा 6 लिहा सगळ्यात सोपं दशांश आणि त्या ज्याची आपल्याला स्थानिक किंमत काढायची त्याच्यामध्ये किती अंक आहेत तेवढे ते काय करा अंकाच्या ऐवजी ते दशांश आणि त्या अंकाच्या मध्ये तेवढे शून्य देऊन टाका आता या 6 मध्ये आणि दशांश चिन्हाच्या मध्ये एक अंक आहे म्हणून इथं काय आला दशांश चिन्ह आणि 6 याच्यामध्ये 1 शून्य आला आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एकदम सोपे आहेत चला त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 6.13 6.13 मग आता पहा 6 कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे मग 6 × 1 म्हणजे 6 अधिक हा 1 कोणत्या स्थानावर आहे दशांश स्थानावर आहे मग आता दशांश त्याच्यामध्ये किती अंक आहेत काहीच नाही म्हणजे हे 0.1 अंक दुसरा नाही म्हणून 1 अधिक आता 3 ची काय स्थानिक किंमत आता पहा या दशांश आणि 3 मध्ये 1 अंक आहे म्हणून आपण बी काय करा 1 अंक आहे म्हणून 1 शून्य द्या दशांश आणि ती संख्या किंवा तो अंक काय आहे 3 दोघांच्या मध्ये 1 अंक आहे 1 शून्य दिला 3 म्हणजे ह्याची विस्तारित मांडणी काय आली 6.0.1 × 0.03 काय अवघड आहे याच्यामध्ये काहीच अवघड नाही लय सोपा आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अवघड नाहीत सोपे आहेत चला लाईक करायला विसरला तुम्ही लाहू ताशिकेला विद्यार्थी किती आहेत पहा आणि लाईक किती आहेत लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह ताशिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न घेऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 48.8 ही संख्या आपल्याला विस्तारित मांडणीमध्ये लिहायची मग काय करा तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतो हे 8 कुठं आहे हे एकक आहे 4 कुठं आहे दशक आहे आणि हे 8 कुठं आहे हे दशांश स्थानावर आहे आणि हे 4 कुठं आहे तर शतांश स्थानावर आहे मग आता ह्याची मांडणी करताना काय करावी लागेल हे 4 दशक स्थानी आहे म्हणून 4 × 10 अधिक 8 एकक स्थानावर आहे म्हणजे 8 × 1 अधिक 8 हे दशांश स्थानावर आहे म्हणजे 8 × 1/10 अधिक 4 हे शतांश स्थानावर आहे म्हणजे 4 × 1/100 मग काय होईल हे 40 × 4 = 40 अधिक 8 × 8 अधिक हा 1/100 शून्य 8 × 8/10 म्हणजे 1/100 शून्य म्हणजे 0.08 अधिक 4 × 4/100 छेदामध्ये 2 शून्य आहेत म्हणून 0.004 40 × 8 × 0.8 × 0.004 आलं का लक्षात मग आता आपण अशा पद्धतीने केले आता सोप्या पद्धतीने काय करायचं 4 कोणत्या स्थानी आहे दशक मग 4 दशक म्हणजे 40 अधिक 8 एकक म्हणजे 8 अधिक हा दशांश आणि या 8 मध्ये किती अंक आहेत काहीच नाही 0.08
अधिक या चार आणि दशांशाच्या मध्ये एक अंक आहे म्हणून आपण भी काय करा दशांश आणि या चारच्या मध्ये एक अंक आहे म्हणून एक शून्य द्या म्हणजे 0.004 गुणाकार भागाकार करत बसण्यापेक्षा सरळ सोप्या जेवढे अंक आहेत तेवढे ते दशांश आणि ते अंक किंवा त्या दशांशापासून अंक किती अंतरावर आहे किती अंक सोडून आहे तेवढं ते तेवढ्याच अंतरावर तिथं तुम्ही लिहा त्या अंकाच्या ऐवजी मध्ये काय करा शून्य द्या चला समृद्धी भोसले नेमतवाडी इरले आवाळे सोनकांबळे माळी श्रीवल्ली खंडागळे रणवीर श्रीवल्ली फाळके काळे सावंत जगताप सन्नाटे शिंदे ओहर चला बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो 72.05 72.05 याची विस्तारित मांडणी कशी करावी लागेल पा 7 हा कोणत्या स्थानावर आहे दशक म्हणजे 7 × 10 अधिक 2 कोणत्या स्थानावर आहे एकक म्हणजे 2 × 1 अधिक 0 कोणत्या स्थानावर आहे दशांश म्हणजे 0 × 1/10 अधिक 5 दशांश शतांश स्थानावर आहे म्हणजे 5 × 1/100 शतक म्हणले की 100 न गुणायचं आणि शतांश म्हणलं की 1/100 न दशक म्हणलं की 10 न आणि दशांश म्हणलं की 1/10 न आलं मग काय 7 × 10 = 70 अधिक 2 × 1 = 2 अधिक 0 × 1/10 म्हणजे हे एक काय ह्याचं 0 अधिक 5 × 5/6 2 0 आहेत म्हणजे 0.005 विस्तारित मांडणी काय झाली 70 + 2 + 0 + 0.005 0.005 आलं लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला चला पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी 3.4 सोपा आहे एकदम 3.4 हे 4 कोणत्या स्थानावर आहे दशांश स्थानावर आहे 3 कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे मग याची विस्तारित मांडणी काय होईल 3 एकक स्थानावर असल्यामुळे 3 × 1 म्हणजे 3 अधिक 4 हा दशांश स्थानावर आहे म्हणजे 1 × 4 = 1/10 म्हणजे 3 अधिक हे 10 कटला तर दशांश इथं आला 3 × 0.4 3 × 0.4 हे उत्तर येईल ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला 500 जवळपास विद्यार्थी आहेत आणि लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असतील त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी शून्य दशांश चिन्ह पाच नऊ ही आपल्याला संख्या विस्तारित रूपामध्ये याची मांडणी करायची मांडणी करा आता या ठिकाणी काय आहे पहा एकक स्थानी काय आहे 0 मग आता हे काय झालं 0 आधी दशांश स्थानी हे 5 कोणत्या स्थानावर आहे दशांश स्थानावर आहे म्हणजे 5 × 1/10 अधिक
नऊ कोणत्या स्थानावर आहे? शतांश स्थानावर आहे. नऊ गुणिले एक छेद शंभर. मग काय येईल? शून्य अधिक हा छेदामध्ये एक शून्य आहे म्हणून इथं एक अंक सोडून दशांश शून्य दशांश चिन्ह पाच अधिक या ठिकाणी दोन शून्य आहेत छेदामध्ये म्हणून वर दोन अंक सोडून दशांश द्यायचं म्हणजे हा नऊ एक आणि दुसरा शून्य घेतला आणि मग दशांश इथं दिला म्हणजे काय झालं? शून्य अधिक शून्य दशांश चिन्ह पाच अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ ही काय झाली? याची विस्तारित मांडणी झाली. याची विस्तारित मांडणी झाली. आलं का लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाही, प्रश्न सोपे आहेत एकदम. काळजीपूर्वक पहा. चला, जगताप, मदने, फाळके, वाघचौरे, काळे, मुळक, सूर्यवंशी, गवारे, गायकवाड, पगारे, पागिरे, गणाचार्य, चला काय म्हणतात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. शून्य दशांश चिन्ह शून्य दोन चार. शून्य दशांश चिन्ह शून्य दोन चार याची विस्तारित मांडणी करायची. मग काय करा? हे शून्य अधिक एकच स्थानी आहे. शून्यला कशाने गुणल्याच्या नंतर उत्तर काय येतं? शून्यच येतं. मग शून्य अधिक हे दशांशाच्या पुढे हा शून्य कोणत्या स्थानी आहे? दशांश स्थानी आहे. म्हणजे शून्य गुणिले एक छेद दहा अधिक दोन शतांश स्थानी आहे. आता पहा हे कुठं आहे? तर दशांश स्थानी आहे. आणि हे दोन कुठं आहे? तर हा शतांश स्थानी आहे. आणि हा चार कुठं आहे? सहस्त्रांश स्थानी आहे. कुठं आहे हा? सहस्त्रांश स्थानी. मग दशांश म्हणजे एक छेद दहा, शतांश म्हणजे एक छेद शंभर, सहस्त्रांश म्हणजे एक छेद हजार. सहस्त्रांश म्हणजे एक छेद हजार. आलं का लक्षात? एक छेद हजार. मग आता हा दोन दोन गुणिले एक छेद शंभर दशांश स्थानी असल्यामुळं चार सहस्त्रांश स्थानी आहे अधिक चार गुणिले एक छेदामध्ये एक हजार. बरोबर आहे. चार गुणिले एक छेद हजार. मग आता सोडवा आहे म्हणजे काय येईल? शून्य अधिक एक छेद दहा म्हणजे याच काय येईल? शून्य अधिक दोन गुणिले एक छेदामध्ये शंभर म्हणजे इथं काय येईल? शंभरचे दोन शून्य कटले तर शून्य दशांश चिन्ह दोन अंक सोडून दशांश द्यायचा म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य दोन अधिक चार गुणिले एक हजार आहे. सॉरी, चार गुणिले एक छेद एक हजार. तर मग काय करावं लागेल? हे तीन शून्य जर कटले तर तीन अंक सोडून दशांश येतो. मग आता इथं तर एकच अंक आहे. मग आता तीन अंक कुठून द्यायचे? तर ह्याच्या पाठीमाग दुसरे दोन शून्य वाढवायचे. आता झाले तीन अंक आणि मग आता द्या दशांश म्हणजे काय आलं? हे शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य चार. आता हे एवढं आपण एक शतांश ह्याची विस्तारित मांडणी करायचं तर सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो हा दशांश आणि या चार दोघांमध्ये किती अंक आहे? तर दोन अंक आहेत. मग इथं दोन शून्य द्या. ह्या दशांश आणि दोन दोघाच्या मध्ये एक अंक आहे म्हणून इथं दशांश आणि त्या अंकाच्या मध्ये एक शून्य द्या. जेवढे दोघाच्या मध्ये अंक असतील तेवढे शून्य द्या. त्याची विस्तारित मांडणी आपल्याला ते मिळून जात. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पहा, दशांश अपूर्णांकाचा उपयोग. आता आपल्याला व्यवहारिक जीवनामध्ये या दशांश अपूर्णांकाचा उपयोग कुठं होतो? बऱ्याच ठिकाणी होतो. त्यापैकी आपण एक दोन ठिकाणची उदाहरणं पाहू. काय आहे प्रश्न? काय आहे? किती रुपये आणि किती पैसे हे लिहायचे आपल्याला. तर पहा, या ठिकाणी काय तुम्हाला एक माहिती आहे? एक रुपया बरोबर शंभर पैसे.
एक रुपया बरोबर 100 पैसे आले लक्षात. मग आता आपल्याला इथं 58.43 रुपये दिले, म्हणजे हे जे पूर्ण आहे ते काय आहे, हे 58, म्हणजे हे काय झालं 58 रुपये. आता या 43 चा आपण दशांशाच्या पुढे 43 आहे, तर मग याचा अर्थ काय होतो, हो 43 छेदामध्ये 100 होतो, बरोबर आहे. 43 छेदामध्ये 100 होतो याचा अर्थ, दशांश 43 चा अर्थ काय होतो, 43 छेद 100. चला मग हे 2 शून्य कटले तर दशांश इथं आला, आला बरोबर. मग हे काय आहे, आपल्याला जर या 43 पैसे आहेत ते त्याचं रुपयामध्ये जर रूपांतर करा म्हणलं तर आपल्याला काय करायला लागतं, त्याला 100 ना भागायला लागतं. मग 100 ना भागाटलं तर दशांश इथे येतो, म्हणजे काय आहे हे 58 रुपये 43 पैसे. उत्तर येतं याच, 58 रुपये 43 पैसे. आलं का लक्षात, काय अवघड आहे का, हो काहीच अवघड नाही, लई सोपं प्रश्न आहे. तो ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, रुपये 9.30 मग याला आपण, याचं आपल्याला रुपये आणि पैशामध्ये लेखन करायचे, कशामध्ये, रुपये आणि पैशामध्ये किती रुपये किती पैसे हे आपल्याला लेखन करायचे. मग 9.30 म्हणजे 9.30 रुपये आहेत, म्हणजे काय होईल, हे पूर्ण आहे, पूर्णांक आहे म्हणजे 9 रुपये, आणि 0.30 म्हणजे 30 पैसे, म्हणजे काय होईल 30 पैसे, 9 रुपये 30 पैसे याच अशा प्रकारे आपल्याला लेखन करता येईल. 9 रुपये 30 पैसे आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहू. 2.30 रुपये 2.30 म्हणजेच याच लेखन काय होईल, 2 रुपये 30 पैसे. 2 रुपये 30 पैसे आपल्याला या दशांश अपूर्णांकाचा आपल्या व्यवहारिक जीवनाशी संबंध जोडलेला आहे, म्हणजे गणित हे वाया जाणार आहे का, किंवा गणित आपण जेवढं जास्त शिकू तेवढं आपल्याला, म्हणजे तुम्ही नवोदयला जरी नाही लागला तर हे गणित तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे कामाला येणारच आहे, हे व्यवहारिक गणितामधील घटक आहेत हे दशांश अपूर्णांक. चल त्यानंतर पुढे काय दिले, 2.3 2.3 याचा आपण लेखन कसं करतो, तर हे काय 2 रुपये. आता विद्यार्थी मित्रांनो, हे 2 रुपये 3 पैसे म्हणता येईल का आपल्याला, नाही, 2 रुपये 3 पैसे म्हणता येणार नाही, याला काय 30 पैसे म्हणावं लागतं, कारण की तो दशांशाच्या पुढे आहे. 2 रुपये 3 पैसे कधी होतं, 2.03 असेल तर याला आपण काय म्हणतो, 2 रुपये 3 पैसे. आता बघा दोघांमध्ये फरक कसा आहे. आता ह्या 2 रुपयाचे किती झाले पैसे जर केलं तर 200, आणि हे 3 आहे म्हणजे ह्याचे 30, म्हणजे 230/100 जर आपण, म्हणजे 100 भागायचं, का भागायचं, ह्याला रुपयामध्ये रूपांतर करायचं, म्हणजे 2.30 या दशांशाच्या पुढे जे शून्य आले असतात का, त्याला नाही लिहिलं तरी चालतं. आणि आता इथं काय होतं,
2 रुपये म्हणजे 2 रुपयाचे 200 पैसे हे 203 छेदामध्ये 100 ने का भागलं की आपल्याला त्याचं रुपयामध्ये रूपांतर, म्हणजे 2.03 हे जे का आहे 30 पैसे आहे आणि हे 3 पैसे आहे. लक्षात घ्या, हे 30 पैसे आहे आणि हे का आहे 3 पैसे आहे. पैसे जर आले तर ते काय होतात, दशांशाच्या पुढे 1 अंश सोडून पुढे येतात, म्हणजे 0.3. किंवा 2.53 आलं तर मग तर आपण त्याला लिहू शकतो 2.53 रुपये. तुम्हाला जमलिंग कुठं होते अशा वेळेस होते. हे 2.30 रुपये आहेत आणि हे 2.03 रुपये आहेत. चला आता आपण वर काय केलं की किती रुपये आणि किती पैसे हे लिहिलं तिथं दशांशात लिहिता. आपल्याला आता काय करायचं, किती रुपये हे दशांश पद्धतीत लिहा. आता इथं पहिला प्रश्न काय आहे, 6.25 रुपये. मग 6.25 रुपये आता पहा, 6.25 रुपये आपल्याला रुपयामध्ये लिहायचे. मग आता हे पैसे आहेत हे रुपये आहेत, दोघालाही पैशामध्ये रूपांतर करा किंवा दोघालाही काय करा रुपयामध्ये रूपांतर करा. मग आता हे तर ऑलरेडी 6 रुपये आहेत, त्याला आपण पैशामध्ये रूपांतर केलं तर ह्याचं काय होतं 600 पैसे अधिक हे 25 पैसे, म्हणजे हे 625 पैसे. मग आपल्याला रुपयामध्ये रूपांतर करायचे, म्हणून पैशाला ज्यावेळेस रुपयामध्ये रूपांतर करतो तिथे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग त्याला आपण काय करायचं, 100 भाग घालायचं, हे 2 शून्य कटले दशांश इथं आला तर रुपये 6.25 रुपये 6.25 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? किंवा तुम्ही जर याला रुपयामध्ये रूपांतर केलं, हे पैशामध्ये केलं, रुपयामध्ये रूपांतर केलं तर काय होतं, 6 रुपये जशास तसं अधिक. हे पैशाला रुपयामध्ये रूपांतर करायचं म्हणजे ह्याला छेदामध्ये 100 लिहावं लागतं, 100 भाग घालावा लागतो त्याला, तर ते रुपयामध्ये रूपांतर होतं. हे 2 शून्य कटले दशांश इथं आला म्हणजे 6.25 रुपये. कोणत्याही पद्धतीने केलो तर उत्तर काय येतं, तेच येतं 6.25 रुपये किंवा रुपये 6.25. आलं की लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ आला तसे ते स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय, 15.70 रुपये. पहा, 15.70 रुपये म्हणजे रुपये असलेले ही पूर्ण आहेत. आता या पैशाला 70 पैशाला रुपयामध्ये रूपांतर करायचं, 100 भाग घाला, 2 शून्य कटले दशांश इथं आला म्हणजे हे 0.70 किंवा ह्याला आपण काय म्हणतो, 15.70 रुपयाला 15.07 रुपये, 15.07 रुपये किंवा रुपये 15.07 रुपये 15.07. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाही, प्रश्न सोपे आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू. 8.05 रुपये, 8.05 रुपये म्हणजेच रुपये 8.00. आता 5 पैसे आहे, पहा इकडं का आहे, 5 पैसे आहे. मग आता या 5 पैशाला रुपयामध्ये रूपांतर करायचं म्हणजे 5/100, 5 ला 100 भाग घाला, 100 भाग घातलो हे 2 शून्य कटले, 2 अंक सोडून दशांश द्या इथं तर 1 आहे, मग दुसरा 0 घ्या, म्हणजे काय आलं, 0.05 म्हणजेच 8.05 रुपये 8.05 हे याचं उत्तर येईल. काय येईल, 8.05. आलं का लक्षात? वट्टमवार, भोसले, रणवीर, गणाचार्य, ओवर, अबूज, चला काही विद्यार्थी नवीन जॉईन होत आहेत त्यांना जर पूर्वीचा भाग पाहिजे असेल तर मला तसं व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा आपली 7:30 वाजता 1 तासिका असते ती आपली 9 उदयपूर्व तयारीची तासिका आहे, म्हणजे हेच आहे अभ्यासक्रम. तिकडं पण ती पण केला तर तुमच्या याच्या मागचा अगोदरचा भाग तुमच्या लक्षात येईल. किंवा तुम्हाला कोणाला अवघड जात असेल तर तो
दोन्ही तासिका करा, ही सहाची पण करा, साडेसातची पण करा, तुम्हाला आणखी त्या ह्याचं दृढीकरण होईल आणि ते सोपं जायला लागेल. चला पुढचा प्रश्न काय आहे. 22 रुपये 4 पैसे, 22 रुपये 4 पैसे म्हणजे 22 दशांश चिन्ह, आता 4 पैसे म्हणजे 4 ला 100 ने भाग घाला. का घाला? 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात, मग रुपयामध्ये रूपांतर करायचं म्हणजे त्याला 100 ने भाग घालावा लागतो. 2 शून्य कटले तर 2 अंक सोडून दशांश आला म्हणजे 0.04, 22 दशांश चिन्ह 04, 22 दशांश चिन्ह 04, 22 दशांश चिन्ह 04 हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे. 720 पैसे, हे तर रुपये लिहायचं, रुपये लिहायचं राहिलेलं आहे, हे रुपये 22 दशांश चिन्ह 04 रुपये. पुढचा प्रश्न काय, 720 पैसे. आता या 720 पैशाचं आपल्याला रुपयामध्ये रूपांतर करायचे म्हणजे 720 भागिले 100 करा. 100 ने भाग घातल्याच्या नंतर हे 2 शून्य कटले, दशांश इथं आला म्हणजे काय आलं, 7 रुपये 20 पैसे. किंवा ह्यालाच आपण हे समजा 7.20 रुपये असं ह्याचं वाचन करतो आपण. उत्तर काय आलं आपलं, 7.20 रुपये. चला वेळ झालेला आहे असा आदेश आलेला आहे. हो सर. चला आता शेवटचा एक प्रश्न पाहू आणि मग थांबू साहेब, आपल्या आदेशाचं पालन केलं जाईल. चला काय आहे, 970 पैसे. आता या ठिकाणी हा 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग आता 970 पैसे, 970 पैशाला आपल्याला रुपयामध्ये रूपांतर करायचे, मग काय करावं लागेल त्याला, 100 ने भाग घाला. 100 ने भाग घालायचं म्हणजे हे 2 शून्य कटले, दशांश इथं आला म्हणजे 9.70 रुपये. याचं वाचन काय होईल, 9.70 रुपये, 9.70 रुपये याचं वाचन होईल. आलं का लक्षात, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. नऊ दशांश चिन्ह 7 रुपये. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला या ठिकाणी थांबूया आपण. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे. उद्या परत आपण दशांश अपूर्णांकाचा पुढचा भाग पाहू, त्यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे घटक पाहायचे आहेत. चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.